मध्ये मी मध्यान्ह भोजन घोटाळा या संबंधाने बोलले. फक्त एका जिल्ह्यातला एका वर्षाचा जवळपास 150 करोडच्या आसपासचा हा घोटाळा. त्यानंतर बरंच दबावतंत्रही सुरू झालं, परंतु आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम होतो. विशेषतः अनेक ठिकाणाहून काही तक्रारी येत होत्या आणि या तक्रारींमधून बाजूच्या जिल्ह्याचा 1600 कोटीचा घोटाळा नंतर उघड झाला. या सगळ्यांमध्ये एक फार चमत्कारिक गोष्ट होती, जी मी मला वाटते काल एका वाहिनीवरही सांगितली, की गंबूट आणि हेल्मेट ज्यांना दिले गेले, गंबूट आणि हेल्मेट वितरणाचं टेंडरसुद्धा त्याच एजन्सीला पुन्हा दिलं गेलेलं होतं, ज्या एजन्सीकडे हा सगळा मध्यान्ह भोजन योजनेचं काम आहे. ठाण्यामध्ये त्यांना 3000 गंबूट आणि हेल्मेट वाटले. फार मजेशीर आहे की ठाण्यात 3000 वाटले. चिरोलीत एवढं मोठं काम कशाचं निघालं त्यांनाच माहिती, पण गडचिरोलीतल्या कामगारांना त्यांनी 90000 गंबूट आणि हेल्मेट दिले. हे सगळं प्रकरण इतकं गुंतागुंतीचं आहे की आम्ही त्याचा आम्हाला वेळ लागला थोडासा अभ्यास करायला, आणि आम्ही संपूर्ण कागदपत्रांची छानबीन आणि सगळं झाल्यानंतर उद्या हे प्रकरण UOW सुपूर्द करत आहोत. आणि UOW आमची विनंती असेल की नेहमीच काय किरीटभाऊंचं ऐकता, कधीकधी आमचंही ऐका ना, आणि ईडीकडे त्यांनी ते प्रकरण ते वर्ग करतील अशी अपेक्षा आहे. मी त्याच पत्रकार परिषदेत अजून एक असं सांगितलं होतं की मी आता प्रत्येक वेळेला एक एक एपिसोड घेऊन येईल, कारण आम्ही फारच धुतल्या तांदळाचे आहोत असं सांगणारी जी मंडळी आहेत, आम्ही हिंदुत्वासाठी तिकडे गेलो असं सांगणारी जी मंडळी आहेत, हे खरंच हिंदुत्वासाठी गेले की अजून कशासाठी गेले, या गोष्टी जरा जनतेला कळल्या पाहिजेत म्हणून एक एक एपिसोड सांगितला पाहिजे. आजचा एपिसोड सांगताना मी अजून एक थोडी पार्श्वभूमी सांगितली पाहिजे की मागाटणेमध्ये आमचे प्रिय बंधू प्रकाश सुर्वे जे आहेत, जे अगदी हातपाय तोडण्याची भाषा करतात, गुंडागर्दी करतात, पण त्यांच्यावर काही पोलीस कारवाया होत नाहीत, मे बी पोलीस बिझी असतील वेगवेगळ्या कामांमध्ये, परंतु मग त्यांच्या मुलाने अपहरण वगैरे केलं आणि नंतर तो फरार झाला, पण त्याला काही अटक झाली नाही. हे काबिले तारीफ आहे की अनिल जयसिंघानीची अटक मात्र तात्काळ अगदी काही तासाच्या आत गुजरातवरून त्याला अटक केलं जातं, ताब्यात घेतलं जातं, पण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये मात्र प्रकाश सुर्वे पोलिसांना सापडतच नाही. किती विशेष आहे ना की प्रकाश सुर्वे तो सॉरी राज सुर्वे पोलिसांना सापडतच नाही, पण राज सुर्वेचे मंगळागौरी आणि गौरी गणपतींचे बॅनर मात्र सगळीकडे लागलेले आहेत. एवढे सगळे बॅनर लागलेले असतानाही तो सापडत नाही. आता जे प्रकरण मी सांगेल, हे प्रकरण सांगताना माझी अपेक्षा असेल की राज सुर्वेसारखं या प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नये, आणि मायबाप सरकारने जे फार सर्वसामान्यांचं वगैरे म्हणवलं जातं त्या सरकारने या प्रकरणाकडे लक्ष द्यावं. हां, तो प्रकरण असं की लक्ष्मण म्हात्रे नावाचे किसम होते जे बोरिवलीत राहायचे. दादा जरा मला फॅमिली ट्रीचा कागद पाहिजे. लक्ष्मण म्हात्रे हे ज्या मुंबई महापालिका क्षेत्रात त्यांच्या काही मालमत्ता होत्या, त्या मालमत्ता काही महत्त्वाच्या त्यांच्या काही प्रॉपर्टीज होत्या, त्यातली एक मालमत्ता होती बोरिवली पूर्वेतील स्टेशनजवळची जागा, दुसरी जागा आहे लक्ष्मण म्हात्रे यांच्या वंशजाचं आत्ताचं राहतं घर, आणि तिसरी जागा आहे बोरिवलीतील मोक्ष प्लाझा शेजारची 9435 चौरस मीटर क्षेत्र असलेली जागा. आता लक्ष्मण म्हात्रे काय याचा संबंध, मग लक्ष्मण म्हात्रे यांना पुढे 10 वारस आहेत एकूण. कुमार म्हात्रे हे नाव जरा आपण लक्षात ठेवावं, कारण मला पुढे कुमार म्हात्रेंच्या संदर्भाने जास्त बोलायचं आहे. दुसरं आहे अशोक म्हात्रे, तिसरा तानाजी म्हात्रे, चौथं विजया म्हात्रे, पाचवं मालती ठाकूर. आता मालती ठाकूर म्हणजे आधीच्या मालती म्हात्रे, लग्नानंतरच्या मालती ठाकूर. सहावं नाव आहे रोहिणी नागावकर, आधीच्या म्हात्रे नंतरच्या नागावकर. सातवं नाव शरयू मोगरे. आठवं नाव आहे शरयू म्हात्रे नंतरच्या शरयू मोगरे. आठवं नाव आहे कल्पना म्हात्रे नंतर पाटेकर. अरुणा म्हात्रे पाटील, कस्तुरी म्हात्रे आणि कीर्ती म्हात्रे ज्यानंतरच्या पाटील, ज्या कीर्ती पाटील मयत आहेत. यातले काही सदस्य मी आपल्याला ओळखही करून देईल. झालं असं की बोरिवलीतल्या मोक्ष प्लाझा शेजारची 9435 चौरस मीटरची जागा लक्ष्मण म्हात्रे यांनी त्या काळात भाडेपट्टीनं दिली होती. नंतर त्या काळात त्या जागेचा डेव्हलपमेंटचा विषय आला,
या जागेवर म्हात्रेवाडी नावाची एक वाडी ही विकसित झाली होती। लक्ष्मण म्हात्रे यांच्या मृत्यूनंतर ही जागा विकासकाला द्यायची होती। आता जागा विकासकाला द्यायची आहे, जागा होती लक्ष्मण म्हात्रेची, त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर जर जागा द्यायची असेल तर 10 वारसदारांची कन्सेंट घेणं गरजेचं होतं आणि 10 वारसदारांनी कन्सेंट घेऊन जागा डेव्हलपमेंटला द्यायची। किती जागा? तर 4935 स्क्वेअर फीट, म्हणजे खूप मोठी जागा आहे, सोन्याच्या भावाची जागा आहे। आता यापैकी या वारसांपैकी ज्यांना कुणाला ती जागा द्यायची होती, त्या मृत्यूनंतर वारसांपैकी कुमार म्हात्रे आणि अशोक म्हात्रे 10 लोकांपैकी फक्त 2 लोक पुढे आले। कुमार म्हात्रे आणि अशोक म्हात्रे यांनी ही जागा विकासकाला देण्यासाठी एक त्याचं रिलीज डीड करून घेतलं आणि हे रिलीज डीड 29 मार्च 1995, महेश दादा मला एक एक डॉक्युमेंट द्याला आता मी याच्या सगळ्या आपल्याला सत्यप्रती दाखवते आणि ह्या सगळे डॉक्युमेंट मी आपल्याला ही देणार। त्यांचा फॅमिली ट्री मी कुमार म्हात्रेवरती जास्त भर घेतला कारण 10 अपत्ये जी आहेत, 10 वारसदार आहेत म्हात्रे, कुमार म्हात्रेंचा मुलगा मुकेश म्हात्रे, मग जरा मी मुकेश म्हात्रेंच्या पुढच्या लोकांकडे येईल। या लोकांनी जे हा साधारणतः एक अशा प्रकारचा फॅमिली ट्री आहे की ज्याच्यामध्ये एक लक्ष्मण म्हात्रे आहे, पुढे कुमार तानाजी अशोक आहेत आणि कुमार म्हात्रेचे पुढे काही मुलं मुली अशा पद्धतीने दाखवलेलं आहे। आता याच्यामध्ये जेव्हा ही विकासकाला एक रिलीज डीड करून द्यायची होती, त्याचा एक दस्त नोंदवायचा होता। दस्त नोंदवायला मात्र 2 माणसं गेली, कुमार आणि अशोक म्हात्रे। आणि दस्त कधी दिला होता हा? तर हा दस्त दिला होता साधारणतः 29 मार्च 1995। मी आपल्याला जरा सांगितलं पाहिजे थोडंसं नियमावली की एखादा दस्त ज्यावेळेला नोंदणीसाठी जातो तेव्हा तो दस्त साधारणतः 8 महिन्याच्या आत नोंद झाला पाहिजे, फक्त 8 महिन्याच्या आत, 8 महिन्याच्या पुढे त्याची वेळ गेली नाही पाहिजे। असं असतानाही जो दस्त 1995 नोंदणी करण्यासाठी गेला होता, पुढे 99 साली यामध्ये अशोक म्हात्रे आणि कुमार म्हात्रे ज्यांनी हा डीड दिलेला होता, 2015 साली म्हणजे 8 महिन्यानंतर डीड व्हायला पाहिजे होती, 8 महिन्याच्या आत 1995 साली सादर केलेली जी डीड आहे ती 2015 साली रजिस्टर्ड झाली, तब्बल 20 वर्षानंतर। 4935 स्क्वेअर फीटची जागा आणि तब्बल 20 वर्षानंतर हा याचं 712 नकाशे, कागदपत्र असं सगळं लावून त्याला रजिस्टर्ड करण्यात आलं। कागदपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे कुमार म्हात्रे। कुमार म्हात्रे 2015 कागदपत्र सादर केल्याचा रबर स्टॅम्प, दादा कागद द्या, 2015 95 सादर केलाय, परत त्याची नोंदणी 2015 होते आणि 2015 सादर करताना कुमार म्हात्रे पेपर सादर करतायत असं रबर स्टॅम्प सांगितला जातोय। परंतु कुमार म्हात्रे हे 1999 मृत झालेले आहेत। 99 कुमार म्हात्रेचा मृत्यू झालाय आणि 2015 ते कसे काय आले बरं? म्हणजे हे चमत्कारिकच आहे। कुमार म्हात्रे कोण आहेत? हे आमच्या आदरणीय शीतलताई म्हात्रे यांचे सासरे आहेत। शीतल म्हात्रे यांचे सासरे 99 साली मृत पावलेले आहेत आणि 2015 कागदपत्र सादर करताना त्यांचा रबर स्टॅम्प दिसतो। रबर स्टॅम्पचा कागद दाखव दादा, म्हणजे एक एक आपण कसं पुरा, अच्छा रिलीज मधलं सेकंड पेज, अरे याला हायलाईट नाही केलं आपण, हायलाईट करायला पाहिजे इकडे वर, आपण म्हणजे का ज्या लोकांना पाहिजे त्या प्रती मी देईल कारण मी या सत्यप्रती जाणीवपूर्वक आणल्या झेरॉक्स आणण्याच्या ऐवजी, की याच्यामध्ये चक्क 2015 99 जो माणूस मृत पावलाय, 95 ज्याच्या नावे डॉक्युमेंट सादर झालेले होते, तो माणूस 2015 परत एकदा दिसतो, हे विशेष आहे। बरं, या सगळ्यांच्या संबंधाने असं कसं? याचं डेथ सर्टिफिकेट, आता पुन्हा पत्रकारांना प्रश्न पडेल की हे डेथ सर्टिफिकेट माझ्याकडे कसं, कारण मुंबईमध्ये एका वर्षात किती माणसं मरतात, एका महिन्यात, एका दिवसात किती माणसं मरतात आणि 2015 साली मेलेल्या माणसाचं मृत्यूचं प्रमाणपत्र माझ्याकडे कसं? तर मी मागे एकदा म्हटलं की भाजपमध्ये खूप प्रेम करणारी लोकं आहेत आपल्यावर, की जे बिचारे काही सांगितले तर कागदपत्र फार पटापट देतात,
त्यामुळे त्या सगळ्यांचे मी आभार मानते. हे कागदपत्र मला त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल. म्हणजे गिरीश महाजन म्हणतात मी हवेत बोलते, त्यामुळे सांगितलं पाहिजे. बरं, जरा अजून थोडंसं पुढे जाऊया. आता 22/7/1999 जर ते मृत्यू पावले होते तर 2015 कशी काय त्यांची सही झाली हा प्रश्न आहे. या सगळ्या कागदपत्रांमध्ये शरयू म्हात्रे, ज्या लक्ष्मण म्हात्रेंची मुलगी आहे किंवा जी कुमार म्हात्रेंची बहीण आहे, यांच्या मुलीची खोटी सही करून रिलीज डेट बनवण्यात आली. आणि शरयू म्हात्रे यांनी या संबंधाने दिंडोशी कोर्टामध्ये 336/2019 हा दावा दाखल केला शरयू म्हात्रेंनी, की माझी सही झालेली नाही आहे, तुम्ही माझी सही कशी काय घेतली, कोण आहेत या शरयू म्हात्रे, त्या माझ्या शेजारी बसलेल्या आहेत. शरयू म्हात्रे उर्फ शरयू मोगरे, ज्या इतक्या वर्षांपासून भांडत आहेत, त्या माझ्यासोबत आहेत, की ज्यांच्या खोट्या सह्या केल्या गेल्या, आणि त्या संदर्भाने त्यांनी रीतसर दिंडोशी कोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं. त्याचा मी केस नंबर आपल्याला सांगते, 336/2019. बरं, आता याच रिलीजमध्ये म्हणजे 10 फक्त 2 त्याच्यामध्ये कीर्ती पाटील नावाच्या मयत आहेत, कीर्ती म्हात्रे पाटील. परंतु कीर्ती पाटलांचे मिस मुला पालिकेचे नाव, मुंबई, मनपा, इतर वर्णन, इतर माहिती मुद्रांक, जिल्हाधिकारी, बोरिवली तालुका यांचे कार्यालय, जावक क्रमांक, अभिलेख ऑब्लिक आदेश ऑब्लिक 27/34 दिनांक 16/10/2020, पत्र प्रमाणे मिळकतीचे वर्णन असे आहे की CTS नंबर 108/1 ते 121/119/120 व 121 सर्वे नंबर 72 हिस्सा नंबर 22 मौजे कनेरी फायनल प्लॉट नंबर 11/00/902/729/220 अशी वेगवेगळी खूप प्रॉपर्टी आहे. ही जवळपास 300-350 कोटीची प्रॉपर्टी होत असेल. एवढी प्रॉपर्टी, ही प्रॉपर्टी मोबदला म्हणून विकासकाने दिली. दिली कुणाला? कुमार म्हात्रे तर मयत आहेत. अल्टिमेट लाभार्थी कोण आहेत? अर्थात मुकेश म्हात्रे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय शीतलताई म्हात्रे. आता ही सगळी प्रॉपर्टी दिल्यानंतर, खरं तर एवढी प्रॉपर्टी दिल्यावर माझ्या माहितीप्रमाणे जे आकडे मला नीट वाचताही येत नाही आहेत, एवढी प्रॉपर्टी दिल्यावर माणसं काहीतरी करोडपती वगैरे होत असतील, निश्चितच होत असतील. पण असे असले तरी सुद्धा 21/6/2021 रोजी, अगदी आत्ता अलीकडच्या काळात 21/6/2021 रोजी महापालिकेच्या सी वॉर्डने त्यांना झोपडपट्टी धारकाचे प्रमाणपत्र दिले. हा त्याचा कागद. तर हे फार भारी आहे सगळं, खूपच भारी आहे. म्हणजे हे 21 सगळं झालं, ज्या दिवशी हे सगळं झालं त्याच्यानंतर याच्यावर सह्या करणारा एक माणूस होता, मी नाव विसरले, काय नाव त्यांचं, जे निघून गेल्यानंतर इकडनं
त्याच रात्री अमेरिकेला अशोक मात्रे लगेचच अगदी म्हणजे महागात महाग 27 लाखाचं तिकीट काढून ते गायबही झाले. आता त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या त्यावेळेला यूडी मिनिस्टर म्हणजे 15 चे यूडी मिनिस्टर किंवा यूडी खातं जे आहे ते देवेंद्रजींकडे आहे. नंतरच्या काळात जे यूडी खातं आहे 2021 आणि नंतरचा काळ हा आमच्या एकनाथ भाऊंचा आहे. आणि असा सगळा लाभांश मिळत असताना जर कुणी पक्ष सोडून जात असेल तर ते हिंदुत्वासाठी की अजून कशासाठी विचार करण्यासारखं आहे. आता जरा अजून पुढे जाऊया. आता याच्यातून काही प्रश्न माझे निर्माण होत आहेत जे मला कळले नाही आहेत. सर्वसामान्यांचं सरकार असणाऱ्या एकनाथ भाऊंनी ते समजावून सांगावेत की मयत कुमार म्हात्रेच्या सह्या कुणी केल्या, का केल्या, कार्यालयात अशा सह्या करताना कुणीच तिकडे नव्हतं का, कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून त्या सह्या केल्या, कारण प्रॉपर्टी 9435 स्क्वेअर फीट म्हणजे प्रचंड मोठी प्रॉपर्टी आहे. एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीच्या संबंधाने असणाऱ्या सह्या इतक्या सहजासहजी होऊ शकतात का, 20 वर्ष उशिराने रजिस्ट्रार कार्यालयाने प्रलंबित दस्त का कसा काय नोंदवला गेला. जो 95 दस्त सादर झाला होता तो 2015 दस्त कसा सादर होऊ शकतो. जो दस्त 2015 सादर केला गेला सादर करणारी व्यक्ती मात्र 1999 मृत पावलेली आहे. जर कुमार म्हात्रे 99 मृत पावले तर 2015 त्यांनी दस्त सादर कसा केला. म्हणजेच हे सगळं चित्र दाखवताना अधिकाऱ्यांवर दबाव कुणाचा होता, यूडी डिपार्टमेंट त्यावेळेला विशेष फेवर करत होतं का, यूडी डिपार्टमेंटने मुकेश म्हात्रे आणि या सगळ्या, कारण कुमार म्हात्रे हयातच नाही आहेत, मुकेश म्हात्रेंवर फेवर करण्याचं काय कारण आहे. मुकेश म्हात्रेंना फेवर देताना त्यांच्या पत्नी शीतल म्हात्रे यांचं नेमकं किती दबावतंत्र या सगळ्यांवर होतं. निनाद आणि निषाद पाटील यांचे वडील जिवंत असताना त्यांना मायनर दाखवण्याचा खोडसाळपणा किंवा हे सगळे कागदपत्र खोटे कागदपत्र तयार का केले गेले. आणि शीतल म्हात्रे यांच्या सासूबाई विद्या म्हात्रे स्वतःच्या मालकीच्या जागेवर कोट्यवधीचा मोबदला मिळाल्यावरही झोपडपट्टीधारक होऊ शकतात का, करोडो रुपयाची संपत्ती असणाऱ्यांना झोपडपट्टीधारक करण्याची प्रक्रिया काय आहे हे जर माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला समजावून सांगितले, अर्थात आमच्याकडे नाही आहे करोडोची प्रॉपर्टी, पण काय असते ती प्रक्रिया नेमकी बरं की काहीच हातात कागदपत्र नसताना आपण झोपडपट्टीधारकाचा फोटोपास कसा मिळवू शकतो हे जरा आम्हाला संबंधितांनी समजावून सांगितले तर बरे होईल. हे सगळं आपल्या समोर आणण्याची काही कारणं आहेत. हे सगळं फक्त राजकीय वैरासाठी नाही, हे फक्त निव्वळ शत्रुस्पर्धा म्हणून नाही. शिवसेना कायमच मराठी माणसाच्या हितासाठी लढत आलेली आहे. आज या शरयू काकू ज्यांना आपण मघापासून बघताय की हा जिना म्हणजे लिफ्टने आल्यानंतरही तिथून इथंपर्यंत येण्यासाठी त्यांना 15 ते 20 मिनिटं लागली, आज हे सगळं कुटुंब दहशतीखाली आयुष्य जगतंय, प्रचंड दबाव आहे. आणि एवढं सगळं असताना ही ते कायदेशीर मदत मागू इच्छितात, ते मदत मागतात, पण त्यांना कुठूनही कसलीही मदत मिळत नाही, उलट त्यांच्यावर कायम दबाव आणला जातो. आता या सगळ्या प्रकरणामध्ये EOW काही लक्ष घालणार आहे का, हेही प्रकरण आम्ही उद्या EOW सादर करत आहोत. आणि म्हणूनच आजची पत्रकार परिषद ही उद्या EOW जाण्यासंदर्भातली की या सगळ्या प्रॉपर्टीचं बोरिवली मोक्ष प्लाझा येथील 9435 स्क्वेअर फूट असणारी ही प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये अत्यंत बनावट आणि खोट्या सह्या करून अशा पद्धतीने ही प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न केला गेला, विकासकाला देण्याचा प्रयत्न केला गेला, या संबंधाने चौकशी व्हावी यासाठी म्हणून आम्ही उद्या विशेष आर्थिक गुन्हे शाखेकडे जात आहोत आणि दाखल करत आहोत. आणि निश्चितपणे पुन्हा अजून 8-10 दिवसांनी अजून आम्ही एक एपिसोड आपल्यासमोर घेऊन येऊ आणि अजून काही कागदपत्र आपल्यासमोर घेऊन येऊ. आपले प्रश्न पेपरवर असं दाखवलंय की कुमार म्हात्रे, पण कुमार म्हात्रे तर गेलेले आहेत 1999, मग 2015 कोण करू शकतं. निश्चित
करतील, लाभार्थी कोण आहेत बरं, तर लाभार्थी त्याच्यानंतर त्यांची मुलं म्हणजेच कोण, मुलगा मुकेश म्हात्रे आणि सुनबाई शीतल म्हात्रे, आता लाभार्थी दोघांपैकी कोण, कदाचित आमच्या शीतलताई म्हात्रे या खूप सच्च्या असतील, सत्यनिष्ठ असतील, कदाचित त्यांना याच्यातलं काहीच कळत नसेल, मग मुकेश म्हात्रेंनी केलंय का, कुणी केलंय हे सगळं, याच्या संबंधाने नेमकं काय ते शोधून काढण्याची जबाबदारी आर्थिक गुन्हे शाखेची आहे. आम्ही कागदपत्र सादर करत आहोत. नाही, मी थेट नावं घेते. कुमार म्हात्रे साली मृत पावलेले आहेत आणि 2015 तो दस्त कुमार म्हात्रेंच्याच नावाने आलेला आहे पुढे, आणि त्याच्यातल्या आठही लोकांना, इतर लोकांना काही माहितीच नाही आहे. 8 एक जण तर मयत झालेली आहे, 7 लोकांना माहिती नाही आहे, ती लोकं बांधत आहेत. शरयू मोगरे माझ्यासोबत उर्फ शरयू म्हात्रे मोगरे या माझ्या समवेत आहेत. त्यातले बाकीचे सगळे कंटाळून, त्यांच्या दहशतीला कंटाळून वेगवेगळ्या देशात निघून बिचारे स्थायिकही झाले, या एकट्या या वयात इथे लढत आहेत, हे सगळं करत आहेत. मग याच्यातला नेमका करणारा कोण आहे, शीतल म्हात्रे आहे की मुकेश म्हात्रे आहे, हे आर्थिक गुन्हे शाखेने शोधावं हेच आमचं म्हणणं आहे. सॉरी, हे बघा, प्रकाश सुर्वे जरी शीतल म्हात्रेंचे मानलेले भाऊ असले तरी या सगळ्या प्रकरणात ते त्यांच्यामध्ये पडतीलच असं नाही, परंतु दबावाचा प्रयत्न प्रकार असा आहे की ते जेव्हा कार्यालयाकडे जातात तेव्हा कार्यालयातला कुणीही कर्मचारी त्यांना अजिबात सहकार्य करत नाही. दुसरी गोष्ट अशी की त्यांचे जाणीवपूर्वक खोटे पत्ते टाकून जे तहसीलमधून त्यांना कागदपत्रं मिळणारी असतात ती कागदपत्रं कुठल्या तरी भलत्याच पत्त्यावर पाठवून आम्ही पत्र पाठवलेलं आहे, जावक क्रमांक वगैरे दाखवला जातो आणि अशा पद्धतीने त्यांना त्रास दिला जातो. तुम्हाला त्यांनाही काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. अगदीच, त्यांच्याच खात्याशी संबंधित विषय आहे. आणि शीतल म्हात्रे या सध्या त्यांच्या पक्षामध्ये आहेत. माझा मुद्दा असा आहे की शीतल म्हात्रे त्या पक्षामध्ये जाण्याचं हे तर कारण नाही, कारण एवढी सगळी प्रॉपर्टी, ह्या प्रॉपर्टीला जो फेवर होणार आहे, कुठलं कार्यालय एखादा माणूस 99 मृत झालेला आहे त्याच्या नावचा दस्त 2015 का दाखल करून घेईल, का त्याच्या नावचा रबर स्टॅम्प ते मान्य करतील, म्हणजे कार्यालयाला कुणाकडून तरी आदेश आलेले असणार आहेत, ते आदेश कुणाकडून आले हे शोधावं यासाठीच तर मी तुम्हाला मदत मागते, तुम्ही माझं गाऱ्हाणं मांडावं. आवाज मोठ्याने बोला, ते असं म्हणत आहे की तुम्हाला काय त्रास होतोय, तुमच्या काय तुम्हाला नोटीस मिळत नाही की सहकार्य बघायला आहे म्हणून धुडकावून लावली दुसऱ्या म्हणजे अशोक म्हात्रे, म्हणजे बघायलाच तयार नाही. त्याच्या आधी पण मी माझं राहतं घर होतं त्यांच्या इकडे, तिथे पण त्या लोकांनी मला असंच केलं. म्हणजे लक्ष नाही दिलं माझ्याकडे, काय करेल काय करेल काय करेल असं माझ्याकडे लक्षच नाही दिलं असं. निषाद, तुम्हाला ऐकायला त्यांचा प्रॉब्लेम होते, निषाद पाटलांना बोलतं ऐकायचं इश्यू होतो. पोलिसांकडे गेलो होतो जवळजवळ 21-22 सुद्धा, जेव्हा मी पोलिसांना तक्रार दिली होती पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन इकडे, त्यावेळेस एस आय मला वाटतं चालत होतो, आता माहिती नाही कोण, त्यावेळेस ते होते तर त्यांना मी सगळं सांगितलं की असा प्रकार घडलेला आहे, फॉर्जरी झालेली आहे, आमचे पालनकर्ता म्हणून कोणतरी दिसत आहे आणि ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस माझे वडील बंद होते आणि तरीसुद्धा आमचा पालनकर्ता म्हणून कोणती माणूस तिथे दिसतो कोण आहे आम्हाला माहिती आहे, तर तुम्ही तक्रार घ्या याच्यामध्ये, तक्रार फॉर्जरीची कंप्लेंट तुम्ही घ्या आणि कारवाई करा, आणि जे मी सगळं केलेलं आहे त्याला तुम्ही योग्य ती शिक्षा द्या. मग त्याने आम्हाला सांगितलं की ज्या कार्यालयातून हे सगळं झालेलं आहे तिकडची कागद घेऊन येतो की हे सगळं खोटं आहे. मी त्याला म्हणजे तुम्ही तुम्हाला जे रिलीज आहे ते देतोय
त्या रिलीजमध्ये सगळं दिलेलं आहे. नाही तुम्ही तो कागद घेऊन या पाहिजे की ते हे सांगतात की हे सगळं खोटं झालेलं आहे, मग आम्ही कारवाई करू. म्हणजे गुन्हा असते का कधी? त्यांना मी हे पण बोलतो की जर का हे खोटं असेल तर मी शिक्षा द्या, मला जेल नाही टाकणार, मी ते पण स्वीकारायला तयार. पण तुम्ही अगोदर तक्रार नोंद नोंदवली नाही, त्याच्यानंतर दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये म्हाडाचं कुठलं पोलीस स्टेशन तिकडे, त्याच्यानंतर तिकडे, असं करता करता अजूनपर्यंत त्या पोलीस स्टेशनने तक्रार नोंदवलेली नाही आहे आणि ते प्रकरण तसंच राहील. पण आता आम्ही दाद कोणाकडे मागायचे? हा प्रश्न पडतो ना आमच्याकडे. पोलीस दाखल घेत नाही आहे, तक्रार नोंदवून सांगितले की सांगतात की सिव्हिलचं सूट आहे, तुम्ही पोटात जा. म्हणजे मी फॉर्जरीबद्दल बोलतो, सिव्हिल सूटबद्दल बोलत नाही. मी ते ही फॉर्जरी झालेली याच्यामध्ये, ही फॉर्जरी खोट्या साह्या झालेल्या आहेत. मयत झालेले माणसं ते दाखवलेलं नाही आहे. कागदपत्र 55 साली बनवला, 15 साली तो नोंदवला, ती फॉर्जरी आहे. तर ही सगळी फॉर्जरी तुम्ही कुठेतरी तक्रार नोंदवून इन्व्हेस्टिगेट करा, तुम्हाला कळेल काय आहे आणि अजून त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत. हे तर आम्ही फक्त सांगतोय, मला मोठा कागद देतो, त्रुटी खूप आहेत. ते काहीच दखल घेत नाही याच्यामध्ये. आणि मी जिद्दल म्हटलेला सांगितलं ना, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. महेश वगैरे शरीर मुलांचा मुलगा. एक एक सेकंड दादा, तुम्ही इकडे बसता का? इकडे बस, या या इकडे बस. शरीर मोगरेचा मुलगा महेश मोगरे, तुम्हाला याच्यातले काही तांत्रिक प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. म्हणजे हक्क सोडपत्र पोलिसांनी काय केलं ते खास या पत्रकार परिषदेसाठी कॅनडाहून आलेले आहेत आणि या सगळ्यांना कंटाळून आता ते तिकडे आहे की नकोच या सगळ्यांमध्ये, परंतु त्यांच्या आईला जो त्रास होतोय त्यासाठी ते आता आलेले आहेत. तुम्हाला ही जाणीव कधी झाली की ही फोर्जरी होते की नाही? हा प्रकरण घडतंय आता थोडीशी सगळ्यात मी सारांशपणे सांगितलं. हे जे मात्रे कुटुंबीय जे आहेत, जे म्हणजे आजोबा होते, त्यांच्या 3-4 वेगवेगळ्या मालमत्ता बोरिवलीमध्ये होत्या आणि त्याच्यामध्ये हे राजकारणामध्ये सुद्धा होते. तर 2017 सगळ्यात पहिली फोर्जरी केली त्या लोकांनी, जी बोरिवली पूर्वेला जागा होती त्याची. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनामध्ये गेलो, माझ्या आईचं वय 75, तिला अजिबात तिथे दाद दिली नाही आणि वाटेदार होती. ती केस संपली, त्याच्यातनं जे काय सेटलमेंट व्हायचं ते झालं. दुसरी केस अशी झाली की पुन्हा फोर्जरी केली पुन्हा. आणि हे लोक सगळं सरकारी यंत्रणा भरपूर वापरून घेतात. सरकारी यंत्रणा कशा वापरायच्या त्यांना सगळं माहिती आहे. आणि सरकारी यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे नोंदणी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, म्युन्सिपाल्टी, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी कार्यालय असतात. म्हणजे ह्याच्या पूर्वीच्या जागेमध्ये जेव्हा आमची आई राहत होती त्यावेळेला ती इमारत धोकादायक ठरवली. 1947 आमच्या आजोबांनी ती इमारत बांधली होती. जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या सुमारास ती, म्हणजे एकदम जुना प्रकारची अशी चाळ, त्या काळी आजोबांनी आमची बोरिवलीतली पहिली चाळ ती असेल, ती बांधली होती त्यांनी. आणि त्या तिथे खोट्या सह्या केल्या, खोटे कागदपत्र सादर केले, ते झालं. त्याच्यानंतर पुढे आता हे, आता हे जे प्रकरण झालं आहे आत्ताचं, ती जी 9400 स्क्वेअर मीटरची जी जागा आहे, जी बोरिवलीला अत्यंत मोक्याची जागा आहे, अत्यंत म्हणजे अत्यंत मोक्याची जागा, सगळ्यांना माहिती असेल स्टेशन फक्त 10 मिनिटं आहे तिकडं, त्या तिकडे सुद्धा ह्यांनी हे अशाच प्रकारचं सगळं केलं. खोट्या सह्या केल्याचे, खोटे शिक्के उमटवले, खोटं काय सगळं केलं. त्याच्यानंतर हे जे माझे दोन भाऊ जे आहेत, त्यांची जी आई होती कीर्ती सुरेश पाटील, ही म्हणजे ब्रेन ट्युमर सारख्या दुर्धर आजाराने वारली होती. त्याच्यानंतर ह्या दोघांना, हा निषाद आणि तिकडे एक बसलाय तो निनाद, हे दोघं जण भाऊ येते. तर ह्यांनी काय केलं का, ह्यांचं पालन करता असं एक लिहिलं गेलं. आता एवढ्या मोठ्या कुटुंबातली ही माणसं राजकारणामध्ये वगैरे सगळी असतात, तर तुम्ही काय विचार करा का, लोकांचे प्रश्न सोडवतात, लोकांचं हे सगळं काय करतात. तर इथे घरामध्ये अशी परिस्थिती, तर हे जे पालन करतात होते, कोर्टामधल्या सिव्हिल केस ही वेगळी गोष्ट असते आणि त्याचा क्रिमिनल भाग हा वेगळ्या गोष्ट असतो. कुठल्या पण तक्रारीसाठी आपण जर पोलिसांच्या दारी गेलो, दिवाणी आहे तुम्ही निघून जा. दुसऱ्या ह्या फेब्रुवारीमध्ये यांनी तक्रार केली, त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये दुसरी तक्रार केली बोरिवली पोलीस स्टेशन. बोरिवली पोलीस स्टेशनात तुम्हाला उभंच नाही करणार, ते तिथे उभंच नाही करणार अजिबात, जे कोणी अधिकारी असतील. आणि ते दिवाणी स्वरूपात, पत्रकार म्हणून तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो का, आपण कुठलाही फायनान्शियल फ्रॉड किंवा स्कॅम करायला गेलो तर पोलिसांना त्याला दिवाणी जे लिहितात त्याच्यावरती सगळ्या पत्रकारांनी याच्यावरती विचार करावा का, जर असं दिवाणी केलं तर आपण करायचं काय पुढे? बरं आहे, आता ह्याच्यामध्ये कुठल्याही महाराष्ट्रामध्ये प्रॉपर्टीचा जो वाद होतो किंवा काही होतो देशामध्ये होतो, तर प्रॉपर्टीचा वाद जेव्हा होतो त्याचा प्रॉपर्टीचा वाटा एक भाग असतो आणि केलेला गुन्हा हा एक वेगळा भाग असतो.
तर ह्या ठिकाणी या पोलिसांनी अजिबात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. आता हिला समजा माझ्या आईला जर त्यांनी 2 तास बसवून ठेवलं तिकडे आणि इकडून तिकडून काय तरी केलं आणि कुठून तरी फोन आले, कुठून तरी काहीतरी झालं. आता हा जो कागदपत्राचा जो घोटाळा झाला त्याच्यामध्ये नोंदणी कायद्यामध्ये 82 म्हणून ज्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जर काही त्याच्यामध्ये खोटेपणा झाला असं दाखवून दिलं हे असं 82 आहे. तर 2013 मध्ये नोंदणी महानिरीक्षक जे आहेत म्हणजे IGR महाराष्ट्र त्याला म्हणतात, त्यांनी एक परिपत्र काढलं का राज्यात खूप खोटेपणा सगळीकडे चाललेला आहे, एक लक्षात घ्या का कुठेही काही कुठलेही कागद गेले ते लोक शिक्के मारतात, झालं नोंदणी पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये जर काय वेडं वाकडं काय झालं तर आपण कोर्टामध्ये तडफडायचं. म्हणजे त्यांच्या पातळीवरती त्या ह्याची काहीही खातरजमा केली जात नाही, कसे शिक्के मारले आहेत काय नाही. तुम्ही बघितलेत नोंदणी कार्यालय कशी असतात. आता उदाहरणार्थ 1 कोटीचा फ्लॅट जेव्हा मुंबईत विकला जातो तेव्हा त्यांना 8 लाख रुपये मिळतात आणि तुम्ही सांगा मला एकतरी ऑफिस धड असतं का तिकडचं आणि तिकडचे अधिकारीही तसेच असतात. तर हे जे सगळं आम्ही दाखल केलं ते 82 तक्रार केली. 82 तक्रार केल्यानंतर हा जो अशोक म्हात्रे होता किंवा म्हात्रे कुटुंब आहेत ह्यांना 5 नोटिसा गेल्या वेगवेगळ्या. 5 नोटिसा वेगवेगळ्या गेल्याच्या नंतर त्यात एकदाही ते हजर राहिले नाही. 5वी नोटीस गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं म्हणजे हे सगळं मॅनेज कसं झालं होतं का असे हे अधिकारी सगळे त्यांच्या ह्याच्याप्रमाणे काम करीत ते त्यांच्या घरी गेले. जे तुम्ही स्पीड पोस्टनी पत्र पाठवायला पाहिजे ते हे पत्ते शोधत होते. आणि नंतर आता समजा ह्यांची तक्रार होती का 82 ह्यांच्या खाली कारवाई करा तर ह्यांनी काय केलं त्या दोघांना वेगवेगळं ठेवलं. फक्त अशोक म्हात्रे, मुकेश म्हात्रे, विद्या म्हात्रे यांना वेगळं आणलं आणि बाकीच्यांना सगळ्यांना वेगळं आणलं. आणि मग काय झालं का ती जी 5 वेळा ते गेले नव्हते तर 23 तारखेला अशोक म्हात्रेंनी स्वतःसाठी वेगळी सुनावणी ठेवली आणि त्यानं त्या रात्री तो अमेरिकेला गेला. अमेरिकेला कशी गेले, अमेरिकेला तुम्ही जर बिझनेस क्लासचं जर तिकीट काढलं ते $1000 असतं. म्हणजे आपण जसं ट्रेननी जेव्हा जातो तेव्हा 5 पट जसं ट्रेनचं फर्स्ट क्लासचं तिकीट असतं किंवा ACचं असतं तसं विमानामध्ये बिझनेस क्लास झोपून वगैरे जातात त्याच्यामध्ये 17-18 लाख रुपये खर्च होतो. तर तो माणूस नंतर गेला तिकडे बिझनेस क्लासनी गेला आणि 3 महिने तिथेच राहिला, झालं प्रकरण या इकडे शांत आणि नंतर मग पुढचं हे राजकारणात जे घडलं ते घडलं. बरोबर त्याच सुमारास हे सगळं झालेलं आहे May 2021. जे त्यांनी जे सांगितलं की हे सगळं घडलं ते May 2021 मध्ये 22 मध्ये आणि त्यानंतर जून मधलं सत्तांतर आणि त्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये ताईंचा पक्षप्रवेश. ह्या सगळ्या गोष्टी फारच योगायोग सुंदर जुळून आलेला. उद्धव ठाकरेंचं बोलत होत्या, उद्धव ठाकरेंचं उद्धव आणि लगेच 2 दिवस झाले का उद्धव ठाकरे कसे आहे आणि लगेच शिंदे गटात, कारण त्यांना त्यांचे मुख्यमंत्री होते ना, तर लगेच त्यांच्याकडे गेली आणि हे त्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे आहे. बरं मी गेली पाणी कापलं सांगायला, मला म्हणजे आम्ही ओळखत नाही आहे ना. म्हणजे माझ्या आईचं ते पूर्वीचं जे भांडण झालं होतं, पूर्वीचं जे भांडण झालं होतं तेव्हा तुम्ही विचार करा, आई 75 वडील 79 वर्षाचे, एका चाळीमध्ये एकटे ते राहत असताना अगदी म्हणजे विनंती करून सांगितलं का आमचं पाणी तोडलंय हो आम्ही काय करायचं, अजिबात ऐकलं नाही कोणी, तुम्ही आमच्या वाकडत गेला आम्ही तुम्हाला काय करणार नाही, असं प्रकार झाले. म्हणजे याच्यात आता हे जे सगळं सरकारी खाती म्हणजे ह्याच्यामध्ये असं असतं का तुम्ही माहिती अधिकार 165 माहिती अधिकार 165 माहिती अधिकार घातले. शीतल म्हात्रे नुसती तिला नगरसेविका होती ना एकदा ती, तर नुसती उड्याच मारत राहते अगदी, तिला वाटते मीच करीन अख्ख्या बोरुलीचं भलं सगळं. तर नाही सांगितलं म्हणजे आम्ही ओळखत नाही. मी एवढी मी जवळजवळ 50 वर्ष एका जागी एका ठिकाणी मी राहत होते असं दादच देत. आणि एकदा पोलीस स्टेशनला गेली ना 2 तास मी बसले, 2 तासात हो तुमचा भाऊ, तुमची बहीण 90 वर्षाची आहे, तुमचा भाऊ आता वाढला आहे, तुमचं आता असं म्हणजे घरगुती गोष्टीतच इन्स्पेक्टर मला गुंगवून घेत होता सारखं. दुसऱ्या गोष्टी मुद्द्याची गोष्ट माझी ऐकतच नव्हते. एक गोष्ट सांगायची आहे का, हे जे 82 जे आपल्या ह्याचं त्याच्यामध्ये म्हणजे मी बाहेरून येऊन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना वगैरे भेटलो, अधिकारी बेधडकपणे खोटी उत्तर दिली आणि मोरे तर. आता समजा हा जो कागद आहे आपला समजा 23 पानं असतं, कोणी कुठलाही कागद रजिस्टर जेव्हा करतं त्यावेळी सगळ्या कागदावरती सगळ्यांच्या सह्या असतात. बेसिकली काय असतं का प्रत्येक कागद आम्ही ऍक्नॉलेज केला, आम्ही वाचला
असं सगळं असतं. तर ह्याच्यामध्ये असं असतं का ह्या लोकांनी काय केलं का एक चार पाच कागद 1995 केले असं दाखवलं आणि बाकीचे कागद 2015 लावले. 2015 जे लावलेले कागद त्याच्यावरती एकाही माणसाची सही नाही, उदाहरणार्थ ह्यांची, माझ्या आईची किंवा दुसऱ्या कोणा लोकांची. तर असं असं मुंबईमध्ये जर असं घडलं, तुम्ही एक विचार करा, कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे, एक कागद जमा करून ठेवून द्यायचा आणि 20 वर्षांचा जायचं, बाकीचे कागद लावायचे. त्या लोकांनी मला असं उत्तर दिले का पान 20 ते 11 ते 23 हे दस्ताचा भागच नाही आहे असं लिहू शकतात हे लोक. आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर जर कोणाला खूप खोलामध्ये जाऊन अभ्यास करायचा असेल काही नोंदणी प्रक्रिया कशी होते आणि काय होते, तर त्याच्यामध्ये जी उत्तरं दिली ती म्हणजे कोणतरी त्याच्यामध्ये म्हणजे अतिशय शक्तिशाली माणूस असल्याशिवाय अशी उत्तरं ते देऊ शकत नाही. आणि असं जर सामान्य माणसाला करत असतील तर विचार करा का आपल्या भारतातल्या बऱ्याचशा ज्या केसेस आहेत कोर्टाच्या काय जी खटले आहेत ते या नोंदणी कायद्याशी संबंधित आहेत आणि त्या नोंदणी कायद्यात अजिबात काही बदल झाला नाही 1908 नोंदणी कायदा नंतर अमेंड कधी झाला तर 1961 आणि आजपर्यंत तुम्ही बघाल तर हायटेक AI वगैरे सगळं काही जगामध्ये आले. तुम्ही तिकडे जाल तुम्ही तुम्हाला तुमचे जे फोटो असतात ते कोणाला दिसतात का कुठले ज्यांनी कोणी फ्लॅट विकत घेतलाय त्यात कोणाचा फोटो सगळे काळे काळे फोटो दिसतात एकदम लो आणि त्यांच्याकडे काही इक्विपमेंट नाही. तुम्ही विचार करा त्यांच्याकडे चांगली स्कॅनर नाही, त्यांच्याकडे काही हे नसतं आणि त्याच्यामुळे या सगळे जे खोटं करणाऱ्या लोकांची हे होत जाते भर होत जाते या सगळ्या प्रकरणामध्ये काही सगळं जे काय झालं झालं. सो हे सगळे कुटुंबीय होते ज्यांना त्रास झालेला आहे, जे सफळ आहे, जे गेली अनेक वर्ष फक्त आणि फक्त म्युन्सिपाल्टी संबंधित दस्त नोंदणी कार्यालय तहसील या सगळ्यांकडे खेटे घालत आहे. अपेक्षा अशी आहे की आता तरी कदाचित प्रशासनाला जाग येईल आणि प्रशासनाला जाग येण्यासाठी हे सगळं प्रकरण आम्ही EOW उद्या नेत आहोत. थँक्यू. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किमान हे काम केलं तर बरंच होईल, म्हणजे आमच्यासाठी नाही बाबा, आम्ही सांगतोय म्हणून नाही, परंतु तुमच्याकडे असणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीच्या नातेवाईकाची मागणी आहे म्हणून तरी त्यांनी ते लक्ष द्यावं. आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे हे जरा लोकांना खरं वाटेल पटेल अशा पद्धतीने आपण न्याय द्याल. या संबंधित प्रकरणात त्या त्या तारखांना त्या त्या काळामध्ये असणारे कोणी अधिकारी असतील तर त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही मागणी आमची असेल. कारण अधिकारी जर काही थोड्या बहुत लाभासाठी जर अशी चुकीची कामं करत असतील आणि करोडो रुपयाची प्रॉपर्टी अशा पद्धतीने करत असताना जर एका वृद्ध स्त्रीवर अन्याय होत असेल तर निश्चितपणे हे वाईट आहे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.